राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या ठळक आणि झटपट बातम्या. जनताच म्हणते नको आता दानवे अँड दानवे कंपनी. अँड लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दानवेच्या हस्ते चालणार रेल्वे स्टेशनवरील कार्यक्रमाला नागरिकांची पाठ. गाईच्या दूध दरामध्ये पुन्हा 2 रुपयाची घट, तर उन्हाळी पुरवठा घटूनही दर मिळेना. शेतकऱ्यांना दररोज कोट्यवधी रुपयांचा फटका. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा दे धक्का, जिल्ह्याचे बदललेले समीकरण. कांदा प्रश्नाने सरकारच्या डोळ्यात आणले पाणी. मिरचीचे पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची होत आहे कसरत. टँकरने विकत घ्यावे लागते पाणी. आर्थिक गणित कोलमडले शेतकऱ्यांचं. त्या कापूस वाणाच्या शोधामध्ये शेतकरी निघाले आंध्र प्रदेशामध्ये. ऑन पैसे देऊनही बियाणे मिळेना, कापूस क्षेत्रावर परिणाम होण्याचे संकेत. केवायसी नसल्याने जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे 75 कोटी रुपये पडून, तर अनेकदा वाहन करूनही प्रतिसाद मिळत नाही, तर जिल्ह्यातील 20,000 शेतकऱ्यांची ई केवायसी नाही. खरीप हंगामासाठी पीक कर्ज किती मिळणार? सर्वाधिक कर्ज सोयाबीनलाच. कर्जासाठी अर्ज तांत्रिक समितीने ठरवले दर. मक्का पिकांसाठी अर्ज. वणी तालुक्यातील शेतकऱ्यांची ई केवायसी अद्यापही प्रलंबित. किसान सन्मान निधी योजना 459 शेतकरी वंचित राहण्याची शक्यता. सोयाबीन किती दिवस घरात ठेवायचं? क्विंटलला भाव केवळ 4,500 रुपये. शेतकऱ्यांसमोर प्रश्न, तर पुढील हंगामाचे नियोजन विक्रीवर अवलंबून. भाववाढीच्या प्रतीक्षेत सोयाबीन अजूनही घरातच. खरीप हंगाम तोंडावर तरीही भाव नाही बाजारात. भंडरुजात नानखेड परिसरातील सोयाबीन साठवणूक मगर भर. खरीपासाठी पीक कर्ज किती? सर्वाधिक एकरी 80,000 केळीला. शेतीवरील वाढता उत्पादन खर्च विचारता घेता कर्ज. शेतकऱ्यांनीच फिरवली धान खरेदी केंद्राकडे पाठ. खुल्या बाजारात आणि खरेदी केंद्रामध्ये धानाचे दर सारखेच. खरीप हंगामापूर्वी खतांचा तुटवडा, शेतकऱ्यांची लूट. प्रशासनाला दिसेना, मात्र गावक विक्रांत्याकडे हातावर खतांचा साठा. विक्री केला की गोदामात. केवळ 15,499 शेतकऱ्यांना विक्री करता येणार केंद्रावर धान. नोंदणीला मुदत वाढ नाही. 3 लाख क्विंटलवर धान खरेदी गुंडाळण्याची शक्यता. वणी तालुक्यामधील शेतकऱ्यांची ई केवायसी अद्यापही प्रलंबित. किसान सन्मान निधी योजना 459 शेतकरी वंचित राहण्याची शक्यता. कांदा 550 रुपयापासून तर 2,701 रुपये प्रति क्विंटल, तर कांद्याला जास्तीत जास्त 3,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव मिळाला. सरकार देते पण शेतकरी घेण्यात केवायसी नसल्याने 71 कोटी शेतकऱ्यांचे पडून. 1,08,814 शेतकऱ्यांना मागील 2 वर्षातील अनुदान वाटपास अडचणी. बाजार समितीमध्ये दर दिवशी सुमारे 200 ट्रक धान खरेदीला विक्रीला. मार्केट यार्डावर ट्रॅक्टरची रांग. व्यापारी देत आहेत तत्काळ चुकारा. मान्सूनच्या तोंडावर पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू. 23,000 शेतकऱ्यांना 245 कोटी रुपयांचं पीक कर्ज वाटप. वायगाव हळदीला आली चकाकी. प्रति क्विंटल 20,000 रुपयावर हळदीचा भाव, तर 40 कोटींची उलाढाल. शेतकरी कंपनी विक्री व्यवस्था सरसावल्या. 500 शेतकरी दुष्काळी अनुदानापासून वंचित, तर मुखेड येथील शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना. पैसे लवकर मिळवण्याची शेतकऱ्यांची मागणी. ई पीक नोंदणीच्या अनेक भानगडी. नवीन वर्जन शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी. प्रोटोलर ही खाते क्रमांकावर दुसऱ्याचेच नावे. उन्हाळी धान पिकांच्या खरेदीचा प्रश्न. आरणीवर शेतकरी संकटात. खरीपातील धान्य खरेदीचा गोडाऊन हाऊसफुल. कृषी उत्पन्न बाजार समिती अकोटाकोला. या ठिकाणी कापूस बाजार भाव 7,790 रुपये प्रति क्विंटल हा भाव मिळाला, तर 7,700 रुपये सर्वसाधारण भाव. 14,407 शेतकऱ्यांना 20,10,00,000 विमा मंजूर. वणी तालुका 28,491 शेतकऱ्यांना मागितली होती नुकसान भरपाई. कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर इथे कांद्याचा बाजारभाव 3,000 रुपये प्रति क्विंटल कांद्याला भाव मिळाला, 2,400 रुपये सर्वसाधारण भाव.
15 दिवसात परतावा द्या, अन्यथा पीक विमा कंपनीवर FIR करण्याची दिली धमकी। जिल्हाधिकारी नाकारलेल्या पूर्वसूचनेची परतफेड तपासणी करा। यंदा अत्यल्प पावसामुळे कापूस उत्पादक मोठ्या प्रमाणात घट झाली। कापसाला कमीत कमी 7,600 रुपये भाव तर जास्तीत जास्त 7,800 रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव। हळदीचे दर घसरले, आवक वाढली। बाजारात 2 दिवसांमध्ये 11,000 क्विंटलची आवक तर वाशिम रिसोर्ट बाजारात कमाल भाव 16,800 रुपयांचा दर, शेतकऱ्यांचा विक्रीवर भर। खरीप पेरणीच्या तोंडावर बळीराजाला दिलासा, 2 महसुलातील अर्थवृष्टी, 15,000 शेतकऱ्यांना 6 कोटी रुपये वाटप। जिल्ह्यातील वीज पडून 12 जनावरांचा मृत्यू तर अवकाळीचा पिकांना फटका, मदतीचा प्रस्ताव पाठवण्याचे आदेश तर 4 तालुक्यामधील मृत्यूचा तांडव। सरकार नॉट रिचेबल, शेतकरी वाऱ्यावर काँग्रेस जनता बरोबर। काँग्रेस प्रदक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लावला फोन, परंतु